नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील गट क्रमांक 80 मध्ये 35 ते 40 वर्षापासून राहणाऱ्या नागरिकांना आता कसणाऱ्या जमिनी नावावर करून देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभेच्या वतीने नांदगाव शहरातून रॅली काढून आंदोलन करण्यात आले, तर यावेळी शासनाचा निषेध देखील करण्यात आला. नांदगाव शहरातील रहदारी बंगला येथून मार्गस्थ होऊन ही रॅली शहरातील हुतात्मा स्मारक, शनिमंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या भागातून रॅली काढून शासनाचं लक्ष वेधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नांदगाव तहसील कार्यालय येथे येऊन यावेळी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देखील सादर करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या या पुढील प्रमाणे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अपमान केलाय त्याचा जाहीर निषेध करत राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय त्याची भरपाई ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. साकोरा शिवारातील कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात याव्या. साकोरा व पांझण शिवारातील शेतकऱ्यांना दमदाटी करीत असलेल्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी. कसत असलेल्या वनजमिनी नावावर करण्यात याव्या व ताब्यातील पूर्ण क्षेत्र मोजून देण्यात यावे. मल्हारवाडी, गंगाधरी, आनंदवाडी, नेहरूनगर, नवीन वस्ती येथील रहिवाशांना गायरान जमिनीची अतिक्रमण कायम करण्यात यावी अशा विविध विषयांचं निवेदन यावेळी सादर करण्यात आले. या निवेदनावेळी कॉम्रेड राजू देसले, राज्य सहसचिव देविदास भोपळे, जिल्हा अध्यक्ष भास्कर राव, राज्य सदस्य साधना गायकवाड, ज्येष्ठ नेत्या रतन बोरसे, प्रकाश भावसार गोरखबाग, रघुनाथ खरे, संजय सोनवणे, संजय कटारे, तर महिलांमध्ये आशा सुर्वे, भीमाबाई सोनवणे, संगीता हिरे, सुनंदा ठाकरे, रत्ना हिरे, जागृती निकम, विमल कदम अशा असंख्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा नांदगाव पदाधिकाऱ्यांच्या तसंच सदस्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. नांदगाव येथे शेतकऱ्यांच्या वतीनं तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार नांदगाव यांना निवेदन देखील देण्यात आले. वृत्तपत्रात आम्ही वाचलं की आम्ही घर कोणाचे उलवणार नाही, घरकुलाला मदत करू, पण त्या संदर्भात आपल्याकडे जी काही माहिती असेल तर आपल्या मोर्चेकरांना आपण सांगितलं तर आमच्यापेक्षा ते अधिक योग्य होईल, आपण बोलू अशी विनंती करतो. आणि त्यासोबतच माझे मित्र राजभाऊ देसले, साधनाताई गायकवाड आणि आपले सर्व सहकारी, आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण म्हटल्याप्रमाणे शासनाचे प्रतिनिधी म्हणून मी आपणाला ही ग्वाही देतो की शासन हे आपल्या सर्व लोकांसोबत आहे, त्याची योग्य ती दखल वरिष्ठ स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत घेतली जात आहे. म्हणजे अक्षरशः मंत्रालयापासून तर ग्राम पातळीवर तलाठी ग्रामसेवकापर्यंत आम्ही ही माहिती देत आहोत की आम्ही आपल्यासोबतच आहोत. शासनाची भूमिका ही आपल्या सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना, भूमिहीनांना यांना सोबत घेऊनच आपला विकास करायचा आहे. आता साहेबांनी जो विषय मांडला की गायरान अतिक्रमण, याविषयी आमच्यापेक्षा राजभवनात आपली चांगली बातमी मिळालेली आहे तर चांगली गोष्ट आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की प्रतिनिधी म्हणून आपल्याला कायदा सुव्यवस्था ही सुद्धा व्यवस्थित राहील याचं कुठेही विपर्यास होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्या अनुषंगाने मी तुम्हाला ग्वाही देतो की शासन वेळोवेळी याची दखल घेऊन जो चांगला निर्णय आपल्या सर्व लोकांसाठी नायरण असो किंवा इतरही शासकीय जमीन असो याबद्दल जो निर्णय घेईल त्याची योग्य ती अंमलबजावणी आम्ही आपल्या आमच्या सर्वांना करू. आम्ही आपल्यासोबत आहोत. आमची पण हीच अपेक्षा आहे की आपण शासनाच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यात असावं, समन्वयात असावं, मदत करावी. आपण एकत्र येऊनच एकमेकाचा विकास करू शकतो. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव, नांदगाव. स्टार 24 फास्ट न्यूज.